नमस्कार, मी सुरभी, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महिलांविषयी बेताल वक्तव्य, राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा. महाविद्यालयातच मिळणार लर्निंग लायसन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उपक्रम. मुंबई गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देण्यात आली सूट. राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे थैमान, असंख्य रुग्ण आढळत आहेत पॉझिटिव्ह. आणि पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधात 10 सप्टेंबरला भारत बंदचे आयोजन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बार्शीमध्ये राम कदमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कलम 405 ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतले. कदम यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र आता पोलीस काय कारवाई करतात याकडे महिला वर्गासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दररोज पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर आता आरटीओचे अधिकारीच महाविद्यालयांमध्ये येऊन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देणार आहेत. महाविद्यालयांनी स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याबाबतची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवावा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहन चालवण्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, त्याचबरोबर आरटीओमध्ये फेऱ्या मारण्याऐवजी त्यांना महाविद्यालयातच लर्निंग लायसन मिळावे यासाठी परिवहन विभागाच्या वतीने पुढाकार घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. गणेश उत्सव काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 8 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान अवजड वाहनांवर निर्बंध असतील असं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 16 टनापेक्षा अधिक वजन असलेल्या ट्रक, मल्टी एक्सल ट्रेलर तसंच रेती, वाळू आणि गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही बंदी असेल, मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. गणेश उत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेश उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे कोकणात जाण्यासाठी 11 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली केली जाणार नाही. कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनाही टोल फ्री प्रवास करता येणार आहे. गणेश भक्तांना परतीचा प्रवासही टोल फ्री होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सध्या राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचा आकडा 14 वर गेला असून असंख्य रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात याच स्वाईन फ्लूमुळे 3 जणांचा बळी गेला आहे. पिंपरी चिंचवड मधील खासगी रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात दोघांवर प्रकृती गंभीर आहे. स्वाईन फ्लूमुळे आजपर्यंत 14 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्याचे वातावरण स्वाईन फ्लूच्या वाढीसाठी पोषक आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. मात्र यावर पालिकेचे आरोग्य विभाग अद्यापही ठोस पाऊल उचलत नसल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महापालिका रुग्णालयात स्वाईन फ्लूची औषधे उपलब्ध नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र प्रशासनाने सर्व आरोप फेटाळत लसीकरण उपलब्ध असून योग्य ती खबरदारी घेत असल्याचं वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांनी म्हटलं आहे. लस आपल्याकडे आता सध्या तरी आहे, आज पण आहे, आले आज पण मला 70 लस आलेत. लसीचे प्रॉब्लेम असे की शासनाकडनं आपल्याकडे पूर्वी प्राप्त व्हायची लस, पण नंतर शासनाने जून पासून ते देणं बंद केलं, कारण त्यांच्याकडे लस उपलब्ध नाही. त्यानंतर आम्ही 1500 डोसेस प्रायव्हेट मार्केटमधनं खरेदी केलेली आहे आणि ती लस आता चालू आहे. शासनाकडनं आता मागे आरोग्यमंत्री बरोबर मीटिंग झालं, तर शासनाने असं निर्देश दिले की तुम्ही तुमच्या स्तरावर विकत घ्या म्हणून. पण लसीचे जरा बाजारात देखील शॉर्टेज असल्यामुळे जेव्हा एखादी लस इम्पोर्ट होऊन येतो
ये टेस्टिंग झाल्याशिवाय ते गव्हर्नमेंट हे वापरू देत नाही. ते कसौलीवर टेस्टिंग कसौलीवर नाही इकडे येतो. तर थोडंसंफार लसीचा तुटवडा आहे, पण आज आता माझ्याकडे 64 वायर आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे अशी आहेत. त्यानंतर 48 तासाच्या आत उपचार घेणं गरजेचं आहे. तसेच टॅमीफ्लूच्या गोळ्या जवळच्या रुग्णालयात जाऊन घ्याव्यात. यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, हात स्वच्छ करणे, योग्य झोप, त्याचबरोबर योग्य आहार आणि विश्रांती हे स्वाइन फ्लूवरील उपाय आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्य काँग्रेसच्या वतीने 10 सप्टेंबरला भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंद मध्ये व्यापारी बंधूंनी सहभाग दर्शवून आपली दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी केले. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात सातत्यानं वाढ होऊन इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या भाववाढीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आणि सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. अशा शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे जनता अधिकच त्रस्त झाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या जनविरोधी कार्यपद्धतीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि अन्यायकारक रीतीने केलेली भाववाढ तातडीने कमी करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन 10 सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तमाम जनतेने या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवावी आणि या सर्वसामान्यांच्या हितास्तव असलेल्या भारत बंदला सहकार्य करावे असे आवाहन अण्णासाहेब शेलार यांनी केले आहे. खरं तर संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीने 10 तारखेला 9 ते 3 या दरम्यानमध्ये संपूर्ण भारत बंद हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल काँग्रेस पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा बंदचं आवाहन सर्व काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आजही आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो की आपल्या भारत देशामध्ये जी सतत पेट्रोल डिझेल वाढ होती आणि त्याच्यामध्ये गोरगरीब जनतेचं या महागाईमुळं पूर्ण कंबरडं वळलेलं आहे, त्या निसर्गात आपण या ठिकाणी भारत बंद ठेवलेला आहे. आजही गेले 4 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी जे गोरगरीब जनतेला, संपूर्ण भारत जनतेला जे आश्वासन दिले त्याच्यातले एकही पूर्तता केलेली नाही. उलट जनतेची जास्तीत जास्त हालापेष्टा कशी होईल, शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागले, या ठिकाणी आरक्षणाबाबतीमध्ये मराठा समाजातल्या तरुणांना आत्महत्या करावं लागले, धनगर समाजातल्या लोकांना आत्महत्या करावं लागले, शेतमालाला दुप्पट दीडपट बाजार भाव देतो म्हणून जाहीर केलं, आज व्यापारी संपावं गेलेत, शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये पडू नये, शेतकऱ्याला वाली कुणी राहिलेला नाही, अशा अनेक प्रश्नावरती आपण जर पाहिलं तर कर्जमाफीची फसवी घोषणा झाली. या ठिकाणी नोकऱ्या हजारो लाखो मुलांना नोकऱ्या तो म्हणून ती घोषणा फसवी झाली. आज आपण जर पाहिलं तर GST सारखा एक मोठा लोकांवरती कर लादण्याचं काम या सरकारने केलं आहे आणि 15 मध्ये मात्र कुणालाच काय मिळत नाही. गोरगरीब जनतेला सांगितलं की नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढू आणि काळा पैशातून 15-15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर जमा करू, ह्या अनेक फसव्या घोषणा करून या देशाची पूर्ण हानी केली. आजही या देशामध्ये लढाऊ विमान राफेलचं जी खरेदी झाली त्याच्यामध्ये 20 रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने केलाय. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर. पोळा सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सात श्रृंगार बाजारात उपलब्ध असला तरी अनेक कारागीर स्वतःच्या हाताने बैलांसाठी विविध प्रकारचे साज तयार करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवाची बैल जोड जाईन बेगीनं आपली पुढं, एकामागे एक नैसर्गिक संकटांचा सामना करत कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या धण्याची सात संगत निभावत त्याच्या भल्यासाठी आपलं आयुष्य कारणी लावणाऱ्या वृषभराजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्याच्या अमावस्येला पोळा सण साजरा केला जातो. लाख संकटे आली तरी शेतकरी राजा सुखदुःखात साथ देणाऱ्या आपल्या मुक्या सोबत्याला या निमित्ताने पुरणपोळीचे जेवण देऊन साज शृंगारात सजवून त्याची गावभरात वाजत गाजत मिरवणूक काढत असतो. दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या अमावस्येला बैलपोळा येतो. याच्या एक दिवस अगोदर
खांदेमळण असते. या दिवशी सकाळीच बैलांना स्वच्छ अभ्यंग स्नान घालून लोणी हळद लावून खांदे मान यांची मसाज केली जाते. उन्हाळ खरडे खरीप पेरणी मशागत अशा स्थितीनंतर पुन्हा रब्बी पेरणी करावी लागणार असते. या ठिकाणी लाकडी जुवाचे ओझे पेलत बैल आपल्या धण्याला सहकार्य करत असतो, त्यामुळे या ठिकाणी कधी कधी जखमा होत असतात. या लेपामुळे त्या जखमा भरून येण्यास मदत होते. खांदेमळण आणि पोळा या दोन दिवशी शेतकरी आपल्या बैलांकडून कोणतेच काम करून घेत नाही. या दोन दिवसात सुतापासून तयार केलेल्या विविध आकर्षक रंगीबेरंगी उलन लावून तयार केलेल्या मटाक्या मेहरक्या कंठे घुंगरपट्टा कासरे शिंगांचे गोंडे लावून पाठीवर रंगीबेरंगी झुल्या घालून आकर्षकपणे सजवले जाते. सकाळी वाजत गाजत मिरवणुकीद्वारे गावकुसातील ग्रामदैवत हनुमंताचे दर्शन देऊन गावशिवारातील शेतात चारण्यासाठी नेले जाते. खांदेमळणी दिवशी सपक वरण आणि ज्वारीची फळे तयार करून त्यासोबत पालक चमकुरा अथवा देवदांगराची भरड भाजी कन्या असा रात्री जेवणाचा बेत असतो. 12 बलुतेदारांना या दिवशी निमंत्रण देऊन जेवणाचा बेत असतो, तर दुसऱ्या दिवशी सर्व ग्रामदैवतांना नारळ वाढवून शेंदूर लावून शेतकरी पूजन करून खुशहाली मागत असतात. या दिवशी सर्व शेती अवजारांचे पूजन करून बैलांचा शाही लग्न सोहळा रंगतो. यावेळी चावर चावर चांग भलं पाऊस आला घराला चला असा जयघोष केला जातो. त्यानंतर पुरणपोळीचे जेवण बैलांना दिले जाते आणि रात्री परत वरात म्हणून बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. काळाप्रमाणे आता सर्व शेतकरी मिरवणुका काढत नसले तरी प्रत्येक गावात किमान एखादा शेतकरी अथवा अनेक जण मिळून आजही ही प्रथा जोपासत असल्याचं पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या पाठी आसमानी संकटांची मालिका सुरू असते, तरी जीवनभर आपल्या कुटुंबाप्रती कृतज्ञ राहणाऱ्या बैलांसाठी मात्र शेतकरी प्रसंगी कर्ज घेऊन हा सण साजरा करत असतो. शालिनी प्लस साठी महेश जगदाळे, वैजापूर. पिंपरी चिंचवडमध्ये प्रथा कायम ठेवत अखेर महापौरांनी देखील विदेशी दौऱ्याचे आयोजन केले आहे. आर्मेनिया देशाच्या दौऱ्यावरून महापौर राहुल जाधव नेमकं काय नवीन संकल्पना आणतील हे बघणं महत्वाचे ठरणार आहे. पिंपरी चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव येत्या आर्मेनिया देशाच्या दौऱ्यावर निघाले आहे. आर्मेनिया देशातील एरेव्हान शहरात 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसीय होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेत महापौर जाधव सहभागी होणार आहेत. महापौरांच्या कार्यालयीन वापरातील मोबाईलवर रोमिंग आणि ISD सुविधा पुरवण्यासाठी आणि होणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आयत्या वेळी मान्यता दिली. महापौर जाधव यांना प्रॉस्पेरियस आर्मेनिया पार्टी यांच्याकडून परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण 14 ऑगस्टला मिळाले होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित देशांमधील स्मार्ट सिटी अंतर्गत केलेले पायाभूत सुविधांचे नियोजन, विकासकामे, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण, वेगवान दळणवळण आणि परिवहन यंत्रणाची माहिती दिली जाणार आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वैजापूर तालुक्यात अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच टाळ मृदुंगांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही धनगर समाजाच्या वतीने अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच विठ्ठल नामाच्या जयघोषात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. या पुण्यतिथी निमित्ताने बाल कीर्तनकार श्रद्धा जाधव यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कीर्तनाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमाला संपूर्ण धनगर समाज या ठिकाणी एक ठिकाणी होण्यासाठी एक पुण्यतिथीचं हे निमित्त म्हणजे साधन असल्यामुळं या ठिकाणी सर्व समाज एक जीवाने या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येक वर्षी हा मोठ्या उत्साह कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो. सकाळपासून या ठिकाणी प्रथम प्रतिमेचं बैलगाडीच्या सजलेल्या बैलगाडीतून काळमुखाच्या गजरामध्ये या ठिकाणी गावातून भव्य अशी मिरवणूक काढल्या जाते. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम महापर्वताचं वाटप केलं जातं. शालिनी प्लस साठी महेश जगदाळे, वैजापूर. पुणे अहमदनगर रोड मार्गावरील वाघोली येथे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीचं मोठं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे 200 सदस्यांच्या ग्रुप माध्यमातून वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाघोलीकरांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पाहूया त्यांचा हा उपक्रम. पुणे नगर रोडवरून वाघोलीकडे जाताना महामार्गाला मानवनिर्मित वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलं आहे. या वाहतूक कोंडीला आपलेच लोक जबाबदार असताना आपणच या वाहतूक कोंडीतून मार्ग काढायला हवा.
याची जाणीव वाघोलीतील तरुणांना झाली. वाहतूक कोंडी कृती समिती नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून वाघोलीचे तरुण एकमेकांना वाहतूक कोंडीची माहिती देत असतात. ग्रुपच्या मेंबर्सना माहिती मिळताच ते वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात पोहोचतात आणि त्यानंतर वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणी ग्रुपचे मेंबर्स वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. काही वेळा वाहतूक पोलीस आणि ग्रुपचे सदस्य एकत्र येत वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. मागील 10 ते 15 दिवसापासून अशा प्रकारे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाघोलीतील तरुण करत आहे आणि त्यांना मोठं यश आलं आहे. आम्ही काय केलं, व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही व्हॉइस मेसेज टाकतो किंवा टाईप करून मेसेज सोडतो की या चौकात ट्रॅफिक जाम आहे, तर तिथले जवळचे जे काही मित्रपरिवार आहे ते 10 मिनिटाला हजर राहून एकदा 5 मिनिटात ते सगळं क्लिअर करतात. हो, खूप मदत होते. आणि आम्ही आत्ता हे तात्पुरतं बातमीपुरतं म्हणा सोशल मीडियापुरतं करणार नाही. आम्ही जोपर्यंत हे PMRDचा जे आहे आता आबा बोलते ना त्याच्यावरती, जोपर्यंत हे होत नाही, जोपर्यंत ट्रॅफिकचा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही सहकार्य करणार. पुणे नगर रोड हा पहिला स्टेट हायवे होता, त्यानंतर हा सेंट्रल गव्हर्नमेंटला हँडओव्हर झाला. हा सार्वजनिक बांधकामच्या अतिरेकेमध्ये हा रोड येतो. तर ॲक्च्युली काय झालं की दोन्ही साईडने अतिक्रमण झाल्यामुळे आणि रोड खराब झाल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या अत्यंत वाढली होती. खरं तर PWDने या ठिकाणी ते रस्ता दुरुस्ती करून काम करण्याची त्यांची PWDने केलं पाहिजे होतं, पण त्यांनी न करता आम्ही या ठिकाणी मी उपसरपंच या नात्याने रोडच्या दोन्ही साईडला दुरुस्ती करून या ठिकाणी ट्रॅफिक कसं सुरळीत होईल याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे. आणि गेले 10 दिवसापासून नगर रोड वाहतूक कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही प्रत्येक चौकामध्ये थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. नेवासामधील कुकाणे येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा, नोटबंदी करून बँकांच्या रांगेत उभे करून सर्वसामान्यांचा, तर नोकऱ्यांचे आश्वासन देऊन सुशिक्षित बेरोजगारांचा छळ केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकात या सरकारला घरी बसवण्यासाठी शेतकरी बेरोजगार सर्वसामान्यांसह कृषी सहकाराची जाण असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नेतृत्व आणखीन बळकट करण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी केले. राजेंद्र फाळके म्हणाले, नेवासे तालुका हा जिल्ह्याला दिशा देणारा असून तालुक्यात पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसह माजी आमदार घुले बंधूंच्या विचारांबरोबर घेऊन तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष बांधणी करायची आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली, जे पाटील साहेब असतील, सुप्रिया ताई असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कारण आदरणीय पवारसाहेब हा सत्कारला जाणार माणूस आहे, हा जाणता राजा आहे की प्रत्येक शेतकऱ्याचे नाम घेत असणारा हा आपला राजा आहे. म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत खांद्याला लावून आज उभा राहायचं. कारण आपल्याला आपलं शेतकऱ्यांचं सरकार आणायचं आहे, ते फसवं सरकार आपल्याला उलटून टाकायचं आहे. ही भूमिका आपण सर्वांनी एकत्र आणली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये समाधान महाराष्ट्रभर राष्ट्रवादी मिळेल, राष्ट्रवादी म्हणल्याशिवाय राहणार नाही. मला आवर्जून वाटतं की या भागामधले शेतकरी, आपण उसाचा दर बघितला असेल. शालिनी प्लस साठी राहुल कोळसे, नेवासा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी जम्बो कारवाई केली. तब्बल 25 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांना देखील चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेऊन 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पिंपरी पोलिसांनी विविध गुन्ह्यातील 14 आरोपींच्या मुसके आवळले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकली, कार, मोबाईल फोन, घड्या, गावठी कट्टा आणि देशी बनावटीचे पिस्टल असा एकूण 14 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे जबरी चोरीचे 5, सोनसाखळी चोरीचा 1, घरफोडीचे 5, वाहन चोरीचे 5, आर्म ऍक्टचे 2 असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आले आहे. निगडी पोलिसांनी 10 आरोपींना खून, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. तसेच 3 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून 6,16,600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. यामुळे 7 पोलीस ठाण्यातील एकूण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे.
बुलढाण्यामध्ये चोरीचे सत्र सुरूच आहे. 4 दिवसात चोरीच्या 2 घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये एकाच रात्रीत एका गावात 7 घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खामगाव मधील लाखनवाडा येथे रात्री 3 वाजताच्या सुमारास 7 घरांचे कुलूप तोडून घरात शिरून चोऱ्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या 2 दिवस आधी मोताळा तालुक्यात देखील अशाच प्रकारे 8 घरांमध्ये एकाच रात्री चोरी करण्यात आली होती. दोन्ही घटनेमध्ये दागिने आणि रोख असा लाखोंचा ऐवज घेऊन चोर पसार झाले आहेत. सदर घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या चोरांची मोठी टोळीच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गावामध्ये चोरी झाली. आम्ही छेड्यामेंढ्याचा व्यवसाय करतो, त्याच्यामुळे वाड्यावर असताना आम्हाला सकाळी माहिती पडली की बाबा घर फुटलं म्हणून. सकाळी येताना आम्ही आलो आणि सांगितलं, पाहिलं तर खरोखरच घर फुटलेले, काही पेट्या गिट्या घरातले डागडागिने, काही पैसे जे होते काही असे फोडून त्यांनी लंपास केले आणि कुलप गिलप तोडून कोंडे गिंडे पेट्या गिट्या सगळा विस्तार अस्तर केलेला आहे. दाळीदुळीसुद्धा खाली पाडून सांडून छोटे मोठे डब्बेसुद्धा त्यांनी करून पाहिलेले आहे, तिसकळी करून ठेवलेला आहे. आमचा स्वतःचा समजा 2-4 लाख रुपये जे काही दागिने काही पैसे वगैरे होते हे गेले आणि आजूबाजूचे 4-5 लोकांचे घर फोडलेले आहेत बाजूला. शालिनी प्रसाठी संदीप वानखडे, बुलढाणा. अकोलामध्ये ठिकठिकाणी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाडू आणि चिकन मातीपासून गणेश मूर्त्या साकारण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अनेक काळ पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. याला पर्याय म्हणून गणेशोत्सव काळात सर्वांनी पर्यावरणपूरक शाडू आणि चिकन मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया हा संदेश देत जिल्ह्यातील केंद्रीय जिल्हा परिषद मराठी शाळा बोर्डी यांनी शाळेतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यातून संपूर्ण गावात पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना व्हावी या दृष्टिकोनातून गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी तयार केलेल्या गणेश मूर्त्या शिक्षक तसेच विद्यार्थी आपल्या घरी 10 दिवस स्थापन करणार आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचे निर्माण होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोर्डी इथे शाडू मातीपासून व चिकन मातीपासून गणपती बनवण्याचा प्रकल्प साजरा करण्यात आला व यामाग उद्देश आहे की पर्यावरणाला पूरक असा शाडू माती आणि चिकन मातीचा विद्यार्थ्यांकडनं आम्ही गणपती तयार करून घेतल्यावेळीची कार्यशाळा जिल्हा परिषद शाळा बोर्ड इथे संपन्न झाली. तसंच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रतिसाद घेऊन आपापले गणपती मातीपासून बनवले व सर्वांनी पर्यावरणाला साजेसे असे गणपती इथे साकार करण्यात आलेले आहे. तसंच या कार्यशाळामध्ये सर्व शिक्षक वृंदांनी आम्हाला सहकार्य केलं. जर आपण असे प्रकल्प प्रत्येक महाराष्ट्रभर राबवले तर आपल्या महाराष्ट्राला पर्यावरणपूरक असे गणपती मिळतील व निसर्गाला कुठल्याच प्रकारची हानी होईल नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. याकरता आपण सर्वांनी मातीपासून व शाडू मातीचे गणपती बसून गणपती उत्सव हा साजरा करण्यात आला पाहिजे. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. कराडच्या करवाडी गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी झाली जीर्ण. कोणत्याही क्षणी ही टाकी कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांची पंचायत समितीकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी करत आहेत या समस्येकडे दुर्लक्ष. सातारामधील कराड तालुक्यातील वरवडी गावाला पाणी पुरवठा करणारी 1 लाख लिटर पाणी साठवण क्षमतेची पाण्याची टाकी जीर्ण झाली असून वापर क्षमता कालावधी देखील संपला आहे. यातूनच आजही गावाला पाणी पुरवठा सुरू आहे. ही टाकी गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असून परिसरात शाळेतील विद्यार्थ्यांचा कायम वावर असतो. टाकीच्या आसपास नागरी वस्तीही आहे. टाकी कोसळल्यास मोठी हानी होऊ शकते. गावकऱ्यांनी टाकीबाबत पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असून टाकी पाडण्याविषयी आणि नवीन टाकी बांधण्याचा 2 वेळा ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला. कराड पंचायत समिती प्रशासनाने एक सूचना फलक लावण्याशिवाय दुसरी काहीही उपाययोजना केलेली दिसत नाही. मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का असा सवाल गावातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या टाकीच्या बांधकामाचा थोडा थोडा सिमेंटचा भाग दररोज कोसळत असून या ठिकाणी राहणारे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहे. आम्ही या ठिकाणी राहतोय, बरेच दिवस राहतोय. टाकी बांधायच्या अगोदरपासून इथं राहते. टाकी पडा झालेली आहे. पंचायतीने तिचं बोर्ड सरावला की इयत्ता तुम्ही हे करून काळजीपूर्वक हे जाचावा, पण आमची सरकारनं कोणी दखल घेतलेली नाही. शाळेतनं लहान मुलं इथे येतात जातात असतात.
सरकार दरबार याची नोंद करून आम्ही जायचं कुठं, आम्हाला भीती, दुसरी जागा नाही वगैरे, राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे आमची. घरा शेजारी टाकी आहे, ती टाकी पडाय झालेली आहे. आमची पोरं येता जाता आम्हाला भीती वाटते. टाकी बांधायची अगोदरपासून आम्ही इथं रहिवासी आहे. आम्हाला आता लय भीती वाटते. आमची पोरं येते ती जाते, ती माणसं ही येते ती जाते, ती रात्रीची आम्हाला भ्या वाटते. त्या घरात जनावर आहे ती ती एक टाकी काही नाही येते ती जाते. ती पोरं बिरं सगळी शाळेत न येता जाता आहे, ती रात्रीची ही आम्हाला भीती वाटते. त्या टाकीची सुधारणा करावी. पंचायत समितीकडे वारंवार धोकादायक टाकीविषयीचा प्रस्ताव ठराव पाठवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची हर्बलता गावच्या उपसरपंचांनी व्यक्त केली आहे. इथे येथील पाण्याची टाकी एकदम निकृष्ट दर्जाची झालेली असून आम्ही ग्रामपंचायत करवली करणं पंचायत समितीकडं प्रशासनाकडं वारंवार सांगून सुद्धा अजूनही त्यांनी या करवली गावच्या पाण्याच्या टाकीची दक्षता घेतलेली नाही. पाण्याची टाकीची इतकी दुरावस्था झालेली आहे की त्याच्यातून खपरे पडते आहेत, आतमध्ये शेवाळ वाढलेत आणि रॉड अँगल काय असतील ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेत. ही पाण्याची टाकी राम मंदिर आणि मराठी शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा या ठिकाणी असून ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. मग ह्याची दुर्घटना व्हायच्या आधी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी ही आम्ही विनंती करून प्रशासनाला सांगतो आहे. विनंती करून प्रशासनाला सांगत आहे तरीसुद्धा किती वेळा आता वर्ष होऊन गेले तरीसुद्धा अजून त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. आमच्या गावातील पाण्याची टाकी जीर्ण झालेली असून तात्काळ नवीन टाकी बांधण्यात यावी यासाठी जो काय पाठपुरावा करावा लागतो तो करवडीच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतला जात नाही असं या ठिकाणी मला दिसतंय. ह्या ग्रामपंचायतीची तशी उदासीनताच आहे, जे विकास काम करण्यापेक्षा राजकारणामध्ये भांडण्यातच ह्यांना जास्त इंटरेस्ट मला वाटतो आहे. खरं तर जी पेयजल योजना मंजूर झाली ह्या पेयजल योजनेतूनच ही पाण्याची टाकी पण व्हायला पाहिजे होती, होणार होती, पण आतापर्यंत का थांबली हे जरा थोडीशी साशंकता वाटते. तर ह्यांचं काय देणं घेणं चाललं आहे का देणे घेण्यासाठी काही थांबलं आहे का? मग का त्या पेयजल योजनेची पाईपलाईन तयार झाली, विहीर तयार झाली, गावात पाणी यायला लागलं, पण पाणी साठवायची जी टाकी असती ती का अद्याप झालेली नाही? तर ह्याचा तात्काळ प्रशासनानं विचार करावा. कसल्याही परिस्थितीत ही टाकी लवकरात लवकर झाली पाहिजे, नाहीतर आम्ही ग्रामपंचायत आणि प्रशासन ह्या दोघांना पण जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी कराड. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महिलांविषयी बेताल वक्तव्य, रॅम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा. महाविद्यालयातच मिळणार लर्निंग लायसन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने उपक्रम. मुंबई गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना देण्यात आली सूट. राज्यासह पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे थैमान, असंख्य रुग्ण आढळत आहेत पॉझिटिव्ह. आणि पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधात 10 सप्टेंबरला भारत बंदचे आयोजन. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.